नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या आपण आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी शुभांगी बुद्धे बुद्धे प्रादेशिक हवामान विभाग मुंबई इथून बंगालच्या उपसागरावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि त्याची मुवमेंट वेस्ट नॉर्थ डायरेक्शननी आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला आपल्याला त्याचा प्रभाव दिसेल टप्प्याटप्प्याने विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर याचा प्रभाव दिसेल एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे हे कमी दाबाचं क्षेत्र काही प्रमाणात ओरिसाच्या मार्गे भारताच्या भूभागावर सरकण्याची शक्यता आहे समोरील एमीचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता याही इमेजमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकास निर्माण झालेली आहे साधारणपणे हे कलकत्ता ओरिसाच्या दरम्यान आहे आणि ही भारताच्या भूभागावर उद्याच किंवा आज काही प्रमाणात सरकेल आणि हळूहळू ती भारतावर परिणाम करू लागेल महाराष्ट्रावरही त्याचा वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून पावसाचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे समोरील इमेजचं निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवामानात बदल होतील आणि महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे कोकण किनारपट्टीच्या बाजूने पावसाचा प्रभाव राहील त्याचबरोबर विदर्भातसुद्धा पावसात जोर असण्याची शक्यता आहे कारण एकापाठी एक असे कमीदाब बंगालच्या उपसागरातून तयार होत आहेत आणि त्याचा प्रभाव भारताच्या अनेक राज्यांवर पडतो आहे त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे जो मध्य प्रदेशावर कमीदाबाचं क्षेत्र होतं त्याचा बऱ्यापैकी कमजोर झालं आहे आणि नवीन कमीदाबाचं क्षेत्र ही साधारण ढाका कलकत्त्याच्या दरम्यान तयार होणार आहे याचा प्रभाव भारतावर अनेक राज्यात पडणार आहे ही एक चक्राकार स्थिती आहे परंतु सौम्य स्वरूपात ती देशावर पुढे सरकेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस देण्याची शक्यता आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव हा बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे हे भूभागावर घेऊन येण्यामध्ये होतो आहे त्याचबरोबर या चक्राकार स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे पुन्हा एकदा सक्रिय होतात आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे हे भूभागावर घेऊन येत आहेत त्यामुळे एक पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला रात्री बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमीदाब तयार होईल आणि हा तीव्र कमीदाब भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमजवळून भारताच्या दिशेने सरकेल हा आपला प्राथमिक अंदाज आहे कालही संदर्भात आपण एक व्हिडिओ सादर केलेला आहे याचा ट्रॅक आता बऱ्यापैकी निश्चित झाला आहे महाराष्ट्रावरून तो जाईल अशी एक आपली अपेक्षा आहे त्यानंतर पुन्हा एक समोरील इमेजमध्ये बघू शकता या के की हा कमीदा बऱ्यापैकी महाराष्ट्रावरून आत्ता जाण्याची शक्यता आहे या काळात परत मोठा पाऊस महाराष्ट्र बघेल अशी शक्यता आहे परंतु अद्याप ही प्राथमिक शक्यता आहे यामध्ये बदल होऊ शकतो त्याच एक वेळेस एक चक्राकार स्थिती ही किंवा एक चक्रीवादळ म्हटलं तरी चालेल तीव्र स्वरूपाचं हे आपल्याला कलकत्ता ढाक्याजवळ येताना दिसेल या दोन सिस्टममुळे अरबी समुद्रातून पावसाचे वारे खेचले जाणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे त्या संदर्भातील माहिती आपण घेणार आहोत समोरील सॅटेलाईट इमेज बघितली असता आपल्याला बऱ्याच अंशाने कमी दाब हा जवळपास कमजोर झालेला आहे आणि एक नवीन कमी ढाक्याजवळ तयार होताना आपल्याला दिसतो आहे या पावसाची स्थिती आपण समोर बघितली तर आज वीस तारखेला थोड्या प्रमाणात हवामानात बदल होईल कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई पालघरमध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे नाशिक पश्चिममध्ये आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढण्यास आज कारणीभूत ठरेल आपण बघू शकता आज रात्री विशेष पावसाची शक्यता नाही मात्र पहाटे आपल्याला विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वीस तारखेला सकाळी दिसते आहे आपण समोरून बघू शकता की उत्तर पश्चिम अशा प्रकारचा हा कमीदाब सरकतो आहे पण या कमीदाबाच्या प्रभावाने महाराष्ट्रात आपल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण किनारपट्टी या सर्व भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल आपण साधारण एक अठ्ठेचाळीस तासाची अंदाज आपण हा घेतो आहोत आपल्याला वीस तारखेला रात्रीही काही भागात पाऊस पडेल अशी शक्यता आहे एकवीस तारखेला सकाळी सातपर्यंत आपण अंदाज घेतला तर बऱ्यापैकी विदर्भाच्या जवळ ही चक्राकार स्थिती पोहोचणार आहे त्यामुळे विदर्भात जोरदार पाऊस आपल्याला एकवीस तारखेला पहाटे दिसणार आहे आपण एक नवीन कमी दाबाचा अंदाज घेतो आहोत बंगालच्या उपसागरात पंचवीस तारखेला दुपारी एक तीव्र कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे आणि तो महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्याचा एक धावता ट्रॅक आपण पाहणार आहोत समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान हा भाग कमीदाब हा भा, भारताच्या किनारपट्टीला सरकतो आणि त्याचा प्रभाव नागपूर हे सत्तावीस तारखेला पहाटेच विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल आपण या कमीदाबाचा सध्या प्रभाव बघतो आहोत कारण ही प्राथमिक का अवस्था याच्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही सत्तावीस तारखेला साधारण नागपूरवरून म्हणजे विदर्भातून हा कमीदाब पुढे सरकेल अशी प्राथमिक शक्यता आहे याचा ट्रॅक बऱ्यापैकी आता फायनल होतो आहे पण बघू शकता की मराठवाडा विदर्भ यावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे परंतु सगळे कमीदाब हे उत्तरेकडून गेलेले आहेत आणि उत्तर पश्चिम ही दिशा कमीदाबांची असते हा एकमेव कमीदाब आहे जो विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टी देण्याची शक्यता आहे आणि याच परिस्थितीमध्ये काय होईल याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत एक दुसरा कमीदाब त्याच वेळेस आपल्याला ढाका आणि कलकत्तेजवळ तयार होताना दिसतो आहे त्याचीही उद्या आपल्याला दिशा अजून कळणार आहे तिच्या पावसाला कुठल्याही प्रकारचं अनुकूल वातावरण नाही कमी दाबापाठी कमी दाब आहेत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं वातावरण तयार होतं आहे शेतकऱ्यांना घाबरवणं हा उद्देश नाही जी परिस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्याचा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो यामुळे शेतकऱ्यांनी त्या त्या काळात सावध राहावं आपलं जेवढं नुकसान कमी होईल ते टाळण्याचा प्रयत्न करावा एवढंच आपल्या हातात आहे या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत आणि वेळोवेळी आपल्याला अपडेट दिली जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा